अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। राजकीय कुटुंबाने छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला महाराष्ट्रातून हृदयातून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं, त्याचप्रमाणे माझाही तोच आग्रह आहे की छत्रपती घराण्यातली व्यक्ती अंबाई छत्रपती या नकार यावं असं प्रेम याच्यापुढे तिने छत्रपती घराणं ठेवा तेव्हा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि चिरंजीवी श्रेया आणि अक्षयला शुभेच्छा देऊन टाकतो। जय जगन्नाथ। खंत सगळ्यांच्या मनामध्ये राहील आणि त्यांनी ते मान्य करून
त्यावेळेस लग्न पुढे ढकललं आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना या आनंद सोहळ्यामध्ये या ठिकाणी सम्मिलित होता आलं. मी त्याबद्दल गिरीश भाऊंचे देखील आभार मानतो. श्रेया आणि अक्षय यांना आता जे वैवाहिक जीवन त्यांचं आहे त्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांना शुभ आशीर्वाद द्यावे, सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर सर्व त्यांना द्यावं आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज और आज ही नहीं कल भी जीवन में बहुत सारी शादियां देखी, बहुत विवाह समारोह देखे, पर गिरिबाबू मैं आपको प्रणाम करती हूं कि ये आपकी लोकप्रियता नहीं है सर, ये आपका प्यार है जो आपने जीवन भर बांटा है और अकेले नहीं बांटा, दोनों ने मिलकर बांटा है. क्योंकि मैं ये देखती हूँ कि आप पूरे महाराष्ट्र का काम इसलिए कर पाते हैं क्योंकि सांसद भी क्षेत्र को बहुत अच्छे से संभाल लेती है. देवेंद्र फडणवीस जी और यहाँ के पालक मंत्री पधारे हुए भारतीय जनता पार्टी के और समस्त पार्टियों के, यहाँ जो जनप्रतिनिधि नेता यहाँ उपस्थित है, मैं मध्य प्रदेश की ओर से जामनेर में आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ. और यही कहकर मैं अपनी बात को पूरा करूंगी कि सच में कोई नया व्यक्ति विश्वास नहीं कर सकता कि आप दोनों इतनी बड़ी और प्यारी बेटियों के पिता हैं, कोई इसका भरोसा नहीं करेगा. मुझे मालूम है, जिसको नहीं मालूम वो नहीं माने. आप ये भी कह सकते हैं दोनों मेरी बहने. बच्चों को, श्रेया को और श्रेया और अक्षय को मैं यही दो शब्दों में आशीर्वाद दूंगी कि खुश रहो और खुश रखो, तुम भी खुश रहो और हमको सबको खुश रखो. जैसा गिरीश भाऊ ने सबको प्रसन्न रखा है, तुम भी अपने जीवन में सबको खुश रखो. बी हैप्पी एंड कीप हैप्पी. गॉड ब्लेस यू. नमस्कार. श्रेया आणि अक्षय यांच्या विवाहासाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आणि आपणही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मतदारसंघातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आपलं दोन्ही परिवारातर्फे वर आणि वधू, आमचे व्याही अजय गुजर, गुजर परिवार, आमचा महाजन परिवार, या दोन्ही परिवारातर्फे सर्वांचं स्वागतही या ठिकाणी करतो. चंद्रकांत दादा म्हणाले, गुलाब भाऊ म्हणाले, देवेंद्रजी या ठिकाणी बोलले की आता माझी जबाबदारी संपते हेच कळत नाही. माझी जबाबदारी कशी काय सांगते, आणि माझी जबाबदारी काही फक्त प्रिया श्रेया कुठे नाही तर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची त्याच्या संदर्भातली माझी जबाबदारी आहे. तर आपण माझा सर्व परिवार तुमचं सुख दुःख, तुमचा दवाखाना असेल, तुम्ही अपघात झाला असेल, शस्त्रक्रिया करायची असेल, संकट आला असेल, तसं परिवारामध्ये आम्ही राहून जातो प्रत्येक जण. तसं परिवार म्हणून मी तालुक्यातले माझे सर्व अपेक्षित आहेत, सर्व मतदार आहेत, बंधू भगिनी आहेत, जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले, त्याच्यासाठी सर्वांसाठी आम्ही त्या ठिकाणी राहून जातो. माझा एक मोठा
परिवार के कार्यकर्त्यांचा जो रात्रंदिवस आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी झटत असतो आणि म्हणून मला वाटतं की जबाबदारी संपलेली नाही. निश्चित श्रेयस रंग करायचं होतं. दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आता गुरु तेव्हा गुरु मध्ये देवळी सांगितलं खरं असं वाटत होतं. आता 500 लोकांमध्ये करून टाकू तेव्हा सांगितलं 50 लोकांना पुन्हा कोरोना वाढला. साधा मोठा करून आला प्रकारे करून तेव्हा पुन्हा कोरोना वाढला. म्हणजे 200 लोकांमध्ये सरकारने थकवा काढला. परंतु मी सगळ्यांनी चर्चा केली देवळी साहेब म्हणाले की शक्य नाही चंद्रकांतने म्हणाले शक्य नाही आणि मलाही वाटत होतं कारण काय शेवटचं लग्न आहे. प्रियाचं लग्न 12 वर्षांपूर्वी झालं. आता श्रेयाचं लग्न आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांनाही एकदा बोलवायचं होतं आमंत्रित करायचं होतं जोई घालायचं होतं आणि मनापासून मला असं वाटतं की सगळ्यांनी पुन्हा एकदा येतो. सर्व तालुक्याला मी आमंत्रण दिलं सर्वांना बोलवलं जिल्ह्याला बोलवलं राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि मला या गोष्टीचा निश्चित आनंद आहे. या सकाळपासून जवळपास 18-20 मंत्री आलेले असतील. केंद्रामध्ये जवळपास 9-10 मंत्री होऊन गेले. राज्याचे 10-12 मंत्री होऊन गेले. तसे कॅबिनेट मिनिस्टर होते राज्यमंत्री आहे सगळे आणि सर्व पक्षीय आहेत. मंत्री तर फक्त केंद्रामध्येच आमचे आहेत पण राज्यामध्ये सगळे मंत्री आहेत. 12-14 मंत्री होऊन गेले. 16-15 मंत्री होऊन गेले. ते मग भाजप सोडून शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत सगळेच पक्षीय आहेत आणि सगळेजण सकाळपासून या ठिकाणी येऊन गेले. खरं म्हणजे गेल्या 30 वर्षापासून मी आमदार आहे. त्याचा आमचा जो प्रेमाचा संबंध आहे ओलावा आहे त्यामुळेच मोठ्या मोठ्या संख्येमध्ये आज सकाळपासून सगळे प्रशासकीय अधिकारी असतील. आमचे आमदार या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये तुम्ही कोणाचं नावही घेऊ शकत नाही. खासदार आहे ते मोठ्या संख्येमध्ये ठिकाणी आलेले आहेत. पंकज दत्त यांच्या ठिकाणी आलेले आहेत. उज्ज्वल निकमच्या या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक आहेत. अक्षरदा या ठिकाणी आलेले आहेत. मध्य प्रदेश म्हणून कैलाची विजयावर घेत 10 मिनिटामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. आता कुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं नाही तो सर्वांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करणार नाही करू शकत नाही वेळाभावी. परंतु एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी खूप आभार मानतो. खरं म्हणजे थोडी अव्यवस्था झाली असेल कारण मी गोव्याला 17-18 दिवस प्रचारला लावतो. तिथून डायरेक्ट उत्तर प्रदेशमध्ये 16-17 दिवस गेलो. तिथून 3 तारखेला आलो आणि अधिवेशन सुरू झालं आणि फक्त 4 दिवसापूर्वीच मी मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलो आणि त्यामुळे काही लोकांना आमंत्रण मिळाले नाही मिळाले संपर्क झाला नाही झाला काही थोडी अव्यवस्था. पण माझ्या मागे सुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चोख व्यवस्था ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि अतिशय व्यवस्थितपणे मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येत आपण तर कसा गोंधळ होईल कसं काय सगळं मॅनेज करायचं. परंतु सगळे माझे जीवा भावाचे कार्यकर्ते माझा जो सगळा परिवार आहे दोन मुली दिल्या असल्या त्या दिले तर गेल्या असल्या तरी कार्यकर्ता हा सर्वात मोठा परिवार माझा या ठिकाणी आहे आणि त्यांच्या भरोशाला सर्व हे मी करू शकतो आणि म्हणून त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांचं दोन्ही परिवारातर्फे उदर परिवार आणि माधव परिवार या दोन्ही परिवारातर्फे या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद. आपण इतके वर्ष झाले सतत मला प्रेम करतात. खरं म्हणजे साधनाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल पण तिचा उल्लेख झाल्यावर तुम्ही फार केवळ पाया घालत होता आणि खरंय मी मतदारसंघात खूप कमी राहा आणि साधनात जास्त राहा. प्रत्येकाच्या लग्नामध्ये सुखादुखामध्ये माझ्यापेक्षा मला वाटतं 4 पट जास्त तिचीच प्रेझेंटीला डिग्री असते ती जागेत असते आणि मग तिचंही नाव वगैरे मला ॲडमिट करावं लागेल म्हणजे वेळ तुमचं तुमचं सांगताय उद्यापासून जाणार नाही कुठे काय त्यामुळे तिचे मी या ठिकाणी आभार मानत नाही पण निश्चित तिचा सुद्धा या सगळ्या माझ्या राजकीय यशामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. पुन्हा आमच्या दोघांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि पंडितजींना मी विनंती करतो की आपण मतदान करण्याची सुरुवात करावी. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.